नमस्कार बंधू भगिनींनो, अनेक वेळा आपल्या पायाला भेगा पडतात। या भेगा टाचेवरती जास्त प्रमाणात दिसून येतात। या भेगांचे मुख्य कारण म्हणजे पायाची अस्वच्छता हे असते। पायाला भेगा हा विकार पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो। या विकाराला पादधारी असेही म्हटले जाते। हा विकार साधा वाटला तरी काही वेळा हा विकार गंभीर स्वरूप धारण करतो। पायाला भेगा पडतात, त्यामधून काही वेळा रक्तही येते। चालताना तीव्र स्वरूपाच्या वेदना होतात। सतत अनवाणी चालणे, सतत चिखलामध्ये काम करणे, चिखलामध्ये काम केल्यानंतर पायाची व्यवस्थित स्वच्छता न ठेवणे, दूषित पाण्यामध्ये फिरणे, त्याचबरोबर अत्यंत तिखट मसालेदार पदार्थ, तेलकट पदार्थ, बेकरीचे पदार्थ यांचा आहारामध्ये सतत समावेश करणे, थंड पाणी पिणे, थंड भोजन घेणे, अशा विविध कारणामुळे हा विकार बळावतो। पायाला पडलेल्या भेगामध्ये माती आणि चिखल गेल्यास या भेगा रुंदावतात। काही वेळा या भेगातून रक्तही येते व त्रास मोठ्या प्रमाणात वाढतो। त्याचबरोबर मधुमेह सारखे विकार असणाऱ्या व्यक्तींनाही पायांना भेगा पडतात। या पायाला पडलेल्या भेगा घरगुती उपचाराने घरच्या घरी कशा घालवायच्या हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तळपायाच्या भेगावर उपचार करण्यापूर्वी पाय कोमट पाण्यामध्ये बुडवून ठेवा। 10 ते 15 मिनिटांनंतर पाय बाहेर काढा आणि ब्रशने पाय व्यवस्थित घासून घ्या। त्यानंतर हे तळपाय स्वच्छ कपड्याने पुसून घ्या। त्यानंतरच या तळपायातील भेगामध्ये व्यवस्थितपणे औषध भरा। ग्रॅम तूप घेऊन गरम करावे। त्यामध्ये 10 ग्रॅम राळ व 3 ग्रॅम मेण मिसळून गोठून मलम तयार करावा। तळपाय स्वच्छ व कोरडे करून भेगामध्ये हा मलम भरावा। राळ, पांढरा काप, काळे मिरे व गाईचे तूप सर्व एकत्र करून लोखंडाच्या कढईत गरम करून घोटून मलम तयार करावा। तळपाय स्वच्छ व कोरडे करून भेगामध्ये हा मलम भरावा। शंभर ग्रॅम मोहरीचे तेल गरम करून त्यात 50 ग्रॅम मेण व 10 ग्रॅम कापूर टाकून घोटून मलम तयार करावा। तळपाय स्वच्छ व कोरडे करून भेगामध्ये हा मलम भरावा। जर आपणास हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे आमचे पुढील येणारे व्हिडिओज आपणास पाहता येतील। धन्यवाद।